नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आजच्या घडीची जी सर्वात मोठी बातमी आहे, तर तुम्हाला पण माहीत असेल, टेलिग्रामवरती पण इकडे तिकडे आता ती न्यूज व्हायरल होत आहे. तर तुमच्यासाठी एक दुःखद बातमी ही आहे मित्रांनो, की ज्या ज्या विद्यार्थ्यांनी न्यायालय भरतीसाठी फॉर्म भरलेला होता, ज्यांनी एक्झाम दिली होती, आणि आता ते विद्यार्थी लिस्टची वाट बघत होती की स्किल टेस्ट किंवा ज्या बाकीचे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सिलेक्शन लिस्ट कधी लागेल, तर या सर्व गोष्टीची जे विद्यार्थी वाट बघत होते त्यांच्यासाठी खूपच सॅड न्यूज आहे. तर का, तर याच्यावरती बघा, न्यायालय भरतीवरती स्थगिती आली आहे. आता ही जी स्थगिती आहे याच्याबद्दल आपण संपूर्ण डिटेलमध्ये आता या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत. त्याच्यानंतर बघा, स्थगिती का आली, तर याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा, याच्यामध्ये आपण एक एक पॉईंट्स कवर करणार आहोत. पण न्यायालय भरतीमध्ये बघा मित्रांनो, जरी तुम्हाला सॅड न्यूज वाटत असली, पण याच्यामध्ये या न्यूजची एक दुसरी पण साईड आहे, आणि ती साईड कोणती तुम्हाला याच्यामध्ये पण मी एक चांगली पण बातमी देणार आहे. तर ती चांगली बातमी कोणती आहे, तर ती पण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा. आता इथे बघा, ही जरी स्थगिती असली तरी एक प्रश्न तुमच्या मनात यायला पाहिजे की स्टे जो आलेला आहे तो परमनंट स्टे आहे की टेम्पररी स्टे आहे. तर याच्यावरती पण आपण संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याच्यात पण तुम्हाला एक पॉझिटिव्ह न्यूज इथे बघायला मिळेल. त्याच्यामुळे जास्त डिमोटिवेट होऊ नका. आपण ती पॉझिटिव्ह न्यूज काय हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आता चला, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे, तर त्याच्यामागे कारण काय आहे, आणि ही संपूर्ण माहिती आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण टाकलेली आहे. तर तुम्ही माझ्या टेलिग्राम ग्रुपला पण जॉईन होऊ शकता, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जा, तिथे तुम्हाला लिंक पडेल, तिथून माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा. सगळी जी महत्त्वाची अपडेट असते आपण त्या टेलिग्राम ग्रुपवर टाकत असतो. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल, चॅनलला काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. कारण आता बघा, लवकरच आपले 7K सबस्क्रायबर होणार आहेत. फक्त 10-15 सबस्क्रायबरची गरज आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त चॅनलवरती जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करायचे. प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा. तर आता चला आपण एक एक आता पॉईंट्स कवर करूया. तर मित्रांनो, ही कोर्टाची ऑर्डर आहे, या ऑर्डरची आपल्याकडे कॉपी आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही आता हे संपूर्ण आता हे कसं आहे, न्यायालयीन भाषा, या भाषेमध्ये आपण जास्त डीपमध्ये जाऊ नये. फक्त याच्यामध्ये जर 5वा पॉईंट नंबर तुम्ही बघितला, तर काय 5वा पॉईंट याच्यासाठी सांगतो आहे की कारण काही काही टेलिग्राम किंवा जो आपला यूट्यूबवरती तुम्हाला माहिती आहे की सरसकट स्टे आला किंवा स्थगिती आली अशा प्रकारचे मेसेजेस व्हायरल होत आहेत. पण याच्यामागची खरं म्हणजे कारण सांगायचं झालं तर ते कारण काय आहे ते पण आपण पॉईंट कवर करणार. 2018 भरतीमध्ये काय इश्यू झालेला होता त्याच्या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि ही जी स्थगिती आहे मित्रांनो, ही जी काही स्थगिती आहे, आता मी तुम्हाला सांगतो, ही काही परमनंट स्थगिती नाही किंवा परमनंट स्टे नाही, तर फक्त ही तात्पुरती स्थगिती आहे. स्टे आला म्हणजे डायरेक्ट भरती कॅन्सल. बघा, भरती कॅन्सल असं कुठेही म्हटलेलं नाही. आणखी ही आता सुप्रीम कोर्टामध्ये केस आहे, सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येतो याच्यावरती सर्व गोष्टी डिपेंड करतात. पण भरतीवरती कुठेही कॅन्सल असा शब्द आलेला नाही. सध्या तरी तुम्ही थोडा पॉझिटिव्ह राहा. भरती बघा रद्द झालेली नाही, ही स्थगिती आलेली आहे. आता कोर्टामध्ये स्थगिती आली आहे, तर ही तात्पुरती स्वरूपाची स्थगिती आहे. ओके, आणि याच्यामध्ये कारण काय होतं तुम्हाला तो मेसेज दाखवतो माझा, जो आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकला आहे. तर बघा, स्थगिती काय आली याच्याबद्दल आपण आता माहिती बघणार आहोत. तर जिल्हा न्यायालय भरती 2018 ही सिलेक्ट किंवा वेटिंग जाहिरात 28 मार्च 2018 रोजी प्रसिद्ध झाली होती. त्याचे निकाल 14 नोव्हेंबर 2018 रोजी प्रसिद्ध झाले. सदर यादी बघा, सदर यादी 2 वर्षासाठी वैध होती. ओके, आणि आता ही जी यादी 2 वर्षासाठी वैध होती, आता मग तुम्हाला परत एकदा घेऊन चलतो. तर ही जी यादी आहे बघा, याच्यामध्ये संपूर्ण डिटेल वाचून घेऊ आपण. कुठे गेला माझा मेसेज? तर ही जी यादी आहे ती फक्त बघा 2 वर्षासाठी वैध होती. आणि या बघा, याच्यानंतर काय झालं, या 2 वर्षात लिस्ट पूर्ण न झाल्याने त्यास 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आली. आधी 2 वर्ष होती ती यादी, आणि त्याच्यानंतर त्याला परत 1 वर्ष मुदतवाढ देण्यात आली. आणि बघा, पण कोरोना परिस्थितीमुळे ती यादी पूर्ण होऊ शकली नाही. आता याच्यामध्ये काही विविध कारण हे आहेत की कोरोनाची परिस्थिती होती, आणखी काही टेक्निकल रिझन असतील, तर ती भरती पूर्ण नाही झाली. आणि त्याच्यानंतर बघा, अखेर 26 नोव्हेंबर 2021 रोजी सदर लिस्ट लॅब्स करण्यात आली. यात जवळपास 1700 उमेदवारांना ऑर्डर मिळाली नव्हती. म्हणजे 1700 उमेदवार जे होते त्यांनाही ते ऑर्डर्स मिळाली नाही. आणि त्याच्यानंतर बघा, तर त्यांच्यावर अन्याय झाला याविरुद्ध माननीय उच्च न्यायालयामध्ये रिट दाखल करण्यात आली होती. आता 2 वर्ष याचिका चालू राहिली, नंतर ती मागील महिन्यामध्ये फेटाळण्यात आली. ती जी याचिका होती जेव्हा चालू होती, त्याच्यानंतर
मागच्या महिन्यामध्ये याचिका पण फेटाळण्यात आली आणि याविरुद्ध आता जी ती याचिका फेटाळण्यात आली त्याच्यामुळे काय झालं, त्या याचिकेविरुद्ध ती याचिका का फेटाळली याविरुद्ध सदर उमेदवारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून उच्च न्यायालयाने या भरतीवर तूर्त स्थगिती दिली आहे, ही वस्तुस्थिती आहे. तर बघा, ही जी 2018 भरती होती आणि याच्यामध्ये 1700 उमेदवार होते, यांना इथे ऑर्डर मिळाले नाही आणि त्याच्यामुळे काय झालं, ऑर्डर मिळाले नाही आणि सरसकट एक नवीन जाहिरात आली आणि त्या नवीन जाहिरात आल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन तिथे होऊ नाही शकलं, त्याच्यामुळे यांनी काय केलं, आता कोर्टामध्ये धाव घेतली. तर बघा, ही जी तुम्हाला सांगण्याचा उद्देश हेच आहे, जरी स्थगिती जरी आली तरी काय स्थगिती परमनंट नाही मित्रांनो. आता याच्यामध्ये सुनावणी होईल, सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते त्याच्यावर संपूर्ण आणि वकील काय बाजू मांडतात या संपूर्ण गोष्टीवरती डिपेंड आहे. तर ही स्थगिती मित्रांनो तात्पुरती आहे आणि तुमची भरती काही डायरेक्ट कॅन्सल झालेली नाही आणि ती शक्य पण नाही, भरती रद्द होणार नाही, याच्यावर काही ना काही सोल्युशन निघेल. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, डिमोटिवेट न होता तुम्हाला थोडं पॉझिटिव्ह राहा, बाकीचे एक्झाम पण येतात त्याच्यावरती फोकस करा. याची आता तुम्ही बघा, काही काही विद्यार्थ्यांचे स्किल टेस्ट पण राहील याच्यामध्ये, त्या स्किल टेस्टची तुम्ही तयारी करा. ओके, ही भरती होणार 100%. फक्त आता थोडा तात्पुरती स्थगिती आली आणि ती तात्पुरती स्थगिती जास्त दिवस राहणार नाही. तुम्हाला बघा, लवकरच याच्यामध्ये पण काही ना काही ऑर्डर येऊन तुम्हाला बाकीची जी पेंडिंग प्रोसेस आहे ती पण इथे कम्प्लीट होऊन जाणार. तर बघा, याच्यासाठीच मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला होता. बरेचसे विद्यार्थ्यांचे मला मेसेज होते की भरती रद्द होणार का. सध्या तरी भरती रद्द झालेली नाही, याच्यावरती आता सुनावणी होईल. सध्या तात्पुरती स्थगिती आलेली आहे आणि याच्यानंतर जो काही कोर्ट निर्णय देतो त्याच्यावरती संपूर्ण गोष्टी अवलंबून असणार आहेत. तर मित्रांनो, तुम्ही किती कोणता फॉर्म भरलेला होता किंवा तुम्हाला किती मार्क्स होते हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करू शकता. तुमचे जे काही डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो. तसंच या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, इतर काही डाऊट असतील प्लीज मेन्शन करा कमेंटमध्ये. थँक्यू व्हेरी मच.